यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडतायत। अपक्ष उमेदवार धनराज विसपुते भाजपच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करतायत। या संदर्भात ते आज संध्याकाळी नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार आहेत। धनराज विसपुते भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण भाजपनं एबी फॉर्म न दिल्यानं धनराज विसपुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यानंतर ते आता भाजपचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे।